शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात 5व्या दिवशी अतिवृष्टी कायम आहे. रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडत आहे. पाथरपुंज येथे तब्बल 430 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे. तर चांदोली धरणातून 34,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे, त्यामुळे वारणा नदीला महापूर आला आहे. नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिराळा तालुक्यातील संततधार पाऊस कायम आहे. चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीही कायम असून धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजमध्ये 24 तासांमध्ये जवळपास 430 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे वारणा धरण जवळपास भरले आहे. सध्या 33.89 TMC पाणीसाठा चांदोली धरणात निर्माण झाला आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे धरणाच्या क्षेत्रात पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता आणखीन वाढवण्यात आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 34,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे वारणा नदीला आता महापूर आलेला आहे. तालुक्यात पडणाऱ्या संततधार पाऊस आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाघा नदीनं रौद्ररूप धारण केलं आहे. या ठिकाणी असणारे छोटे मोठे पूल आधीपासून पाण्याखाली आहेत. पुरामुळे शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूरच्या जवळच असणाऱ्या गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. या 2 तालुक्यातील बससेवाही पाणी आल्यानं बंद करण्यात आली आहे. काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं 3 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संततधार पाऊस, चांदोली धरणातून सोडण्यात येणारा पाणी, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.